जितेंद्र आव्हाड यांनी नुकतीच आम्हाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या नेत्यांना पक्षाला आणि नेत्यांना पाकीट मार म्हणलेले. दुसरी गोष्ट की त्यांनी मर्द वगैरे असे काही शब्द काढले. तर मला वाटतं जितेंद्र भाऊ तुमच्या मेंदूला लकवा मारलाय का? आपण काय शब्दाचा उपयोग करत आहात? निवडणुकीच्या काळात मान्य आहे की तुमच्याकडे विकासाची कोणतीही कामं सांगायला नाहीत, म्हणून सातत्याने जे स्वतः महापाकिटमार आहेत, कारण का? हो जितेंद्र आव्हाड, तुम्ही महापाकिटमार चोर आहात, कारण का? ज्यांना कावीळ झालेली असती त्यांना सगळं जग पिवळं दिसतं. त्याच्यामुळे सातत्याने ज्यांच्यासोबत ज्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही आधी काम केलं त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला म्हणून जर तुम्ही त्यांच्यासाठी असे शब्द वापरणार असाल तर खरं तुमच्या मेंदूवर लकवा मारलेला आहे. सगळ्यात प्रथम ज्या निवडणुकीमध्ये तुम्ही लोकांसमोर जात आहात तुमच्या मतदारसंघामध्ये एखादं काम केलेलं विकासाचं जनतेच्या हिताचं ते सांगा तर आम्ही तुम्हाला मानू. अन्यथा ही जी काही तुमची धडपड केविलवाणी धडपड चालू आहे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले सगळ्यात मोठे घरभेदी आहात तुम्ही. त्याच्यामुळे तुम्ही आमच्या नेत्याबद्दल शब्द उच्चारताना वापरताना जपून वापरावे. आणि राष्ट्र जे मोठे साहेबांच्या पक्षातले हे जितेंद्र आव्हाड आहे त्यांच्या इतर लोकांना माझी विनंती आहे की कृपया या जितेंद्र आव्हाडांवर तातडीने आपण उपचार करावे. अन्यथा आम्हाला कायदेशीरसुद्धा उपचार यांच्यावर करावे लागतील. आणि जशाच तसं उत्तर तर त्यांना आम्ही द्यायला तयारच आहोत, परंतु लोकप्रतिनिधी असल्यानी निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्राची राजकारणाचा दर्जा जेवढ्या खाली आणता येईल तेवढा खाली आणताय आवड तुम्ही, ते आणू नये. शब्दप्रयोग करताना जरा जपून आणि संवेदशीलमध्ये कायदेशीरमध्ये केले पाहिजेत. आणि स्वतः तुम्ही पाकिट मार आहात हे जरा लक्षात ठेवा, कारण का तुम्हाला जग पिवळं दिसतं.